निप्पन येथे उद्या होणार JDS कार्यालयाचे उद्घाटन, प्रसन्नकुमार गुजर यांची माध्यमांना माहिती. निप्पन येथे उद्या सायंकाळी 5 वाजता निधर्म जनरल दल ऑफिस कार्यालयाचे उद्घाटन समारंभ होणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचे JDS पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर यांनी दिली. या उद्घाटन प्रसंगी बेळगाव जिल्हा JDS अध्यक्ष शंकर मडलगी, JDS माजी आमदार कल्लप्पना मेघेनवर, JDS अल्पसंख्यक अध्यक्ष फैजुल्ला माडीवाले, चिकोडी अल्पसंख्यक पार्लिमेंट अध्यक्ष रफिक मुल्ला, बेळगाव विभाग अल्पसंख्यक युवा अध्यक्ष जरार खान पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निप्पाण येथे JDS कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दिली. संध्याकाळी 5 वाजता जरारभाई खान पठाण यांच्या ऑफिसचं ओपनिंग उद्या आपण ठेवलेलं आहे. त्यासाठी विशेष करून आता थोडंसं त्यांच्या पदाविषयी सांगतो की त्यांना बेळगाव विभाग बेळगाव विभाग अल्पसंख्याक घटक मायनॉरिटी त्याचं अध्यक्षपद म्हणून जरार यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या अंडरखाली बेळगाव जिल्हा धरून 8 जिल्हे त्यांच्या अध्यक्षतेखाली ते येऊ शकतात युवामध्ये, आणि त्यांची पूर्ण जबाबदारी ही जरार यांच्याकडे दिली गेलेली आहे. हा एक पाठ झाला. आणि जिल्हा युवा घटक आहे, हा बेळगाव जिल्हा युवा मायनॉरिटी घटक अल्पसंख्याक घटक बेळगाव जिल्हा त्याच्यामध्ये 8 जिल्हे कव्हर केले. त्या दृष्टिकोनातून त्यांना ते पद दिलं गेलेलं आहे. आता त्याला पद देऊन सुद्धा 1 महिना होत आलेला आहे लगभग आपल्याला झालेला आहे, आणि त्यासाठी आमच्या वरच्या स्टेट अध्यक्षने त्यांची त्यांच्याकडे कुमार स्वामींच्या अध्यक्षतेखाली त्यांची नियुक्ती झाली आहे. राज्याध्यक्षांच्या सीएम इब्राहिम साहेबांच्या आठवखाली आणि शमसुल हक खान यांच्या उपस्थिती आणि कुमार अण्णांच्या अध्यक्षतेखाली हे पद त्यांना दिलं गेलं. यावेळी बेळगाव विभाग अल्पसंख्यक युवा अध्यक्ष जरार खान पठाण म्हणाले, बेळगाव भागाची युवांची जबाबदारी माझ्यावर असून सर्व प्रकारच्या जाती जमातीचे धर्माचे लोक एकत्र घेऊन बेळगाव जिल्ह्यामध्ये JDS पक्षाला बळकटी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या उद्घाटनावेळी निप्पाणी परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून JDS कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले. हार्दिक शुभेच्छा देतो पत्रकारांचा पण बांधवांचं स्वागत करतो. आणि मी आपल्या माध्यमातून आमच्या पार्टीचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष मान्यवर सीएम इब्राहिम साहेब त्याच्याबरोबर माजी CM कुमार अण्णा साहेब आणि मायनॉरिटी घटकचे अध्यक्ष शमसुल हक साहेब ह्यांचा मी अभिनंदन करतो, ह्यांचा मी धन्यवाद करतो की ह्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून बेळगाव विभागाची एवढी मोठी युवाची जबाबदारी सोपली. मी ते जबाबदारी जास्तीत जास्त प्रयत्न करून पार पाडायचं मी प्रयत्न करणार. सगळ्या जातीच्या सगळ्या जमातीच्या सगळ्या वर्गाच्या आणि सगळ्या धर्माच्या लोकांना जनता दल सेक्युलरमध्ये जोडायचा प्रयत्न करून जनता दल सेक्युलरला आपल्या राज्यात बळकट करायचा प्रयत्न मी ह्या माध्यमातून करणार. तुम्हाला मी असं आज मी आश्वासन देतो. दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं की जे जबाबदारी माझ्यावर दिली गेली आहे ते जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही आपला एक छोटासा कार्यालय ह्या आपल्या भागात आम्ही ओपन करत आहे. आणि त्यासाठी निवडलेला दिवस म्हणजे 1 तारीख उद्याचा दिवस आहे. आणि 1 नोव्हेंबरला आम्ही निप्पाणीमध्ये जनता दल सेक्युलरचं मायनॉरिटी घटकचं युवा हिचं ऑफिस आम्ही उद्या ओपन करत आहेत. आणि संध्याकाळी 5 वाजता हिचं टायमिंग आहे. जसं आपले अध्यक्ष सांगितले की मान्यवर वेगवेगळ्या गावातून येणार आहेत,
आणि त्याच्यानंतर त्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण विभागामध्ये जनता दल युवाचं काम आम्ही तिथनं सांभाळणार आहे आणि प्रयत्न करणार की तिथल्या माध्यमातून आपण जास्त जास्त युवा शक्तीला जनता दल सेक्युलरला जोडून पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये परिवर्तन घडवून आणू. आपल्या सगळ्या बांधवांना माहीत आहे की राष्ट्रीय लेवलचे जे पक्ष आहेत ते पक्ष राज्यस्थायिक जे पक्ष आहेत त्यांना ते संपवण्याचा प्रत्येक प्रयास करत आहेत आणि काही राज्यामध्ये तरी राजकीय लेवलचे पक्ष संपवले गेलेले आहेत, तर कर्नाटकामध्ये असं होऊ नये म्हणून आम्ही हे निर्णय घेतलं. आम्ही जनता दलला जोडून आपल्या राज्याचं जे पक्ष आहे, एकमात्र मातृभूमीचं जे कर्नाटक मातेचं जे पक्ष आहे जनता दल, हेला बळकट करण्याचं काम आम्ही ह्या माध्यमातून करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. यावेळी नागराज जयकर, अमजद अली मुजावर, हजाब बादशाह मुजावर आदी उपस्थित होते.